अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सुपारीबाग परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या तेजस किरण पाटील यांनी यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या आयईएस परीक्षेमध्ये देशात 16वा क्रमांक प्राप्त करून उत्तुंग असे यश संपादन केले आहे। तेजस याने अभ्यासात सातत्य ठेवून खूप मोठ्या परिश्रमाने वयाच्या 22व्या वर्षी हे यश संपादन केले आहे। तेजस पाटील याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे जामनेर शिक्षण पंढरीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्याला मिळालेल्या या उत्तुंग यशाबद्दल आज त्याच्या गुणगौरव सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुपारीबाग विकास संस्थेच्या वतीने करण्यात आला होता। या प्रसंगी सुपारीबाग सोना इस्टेट येथील रहिवासी बांधवांच्या वतीने तेजस पाटील याचा मनपूर्वक सत्कार करण्यात आला। आपल्या कॉलनीतील रहिवासी काशीनाथ बाबा यांचे नातू तसेच आमचे मित्र किरण काशीनाथ पाटील यांचे चिरंजीव तेजस किरण पाटील हा यूपीएससीने घेतलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ह्या परीक्षेमध्ये अव्वल देशामध्ये 86व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झालेला आहे। तेजससाठी आपण सगळ्यांनी त्याचं अभिनंदन पण टाळ्यांनी स्वागत करूया। तेजस हा सुपारबाग कॉलनीमधील रहिवासी असून लहानपणापासून तेजसचा मी परीक्षण करतो आहे। तेजस हा अतिशय शांत सुसंस्कारित संयमी आणि अभ्यासवृत्तीचा माणूस आहे। आमच्या किरण भाऊंकडे श्री शक्तीची श्री दास बुधांची बैठक असते आणि ह्या बैठकीचे संपूर्ण संस्कार हे आमच्या तेजसवरती आहेत। आज जे यश त्याला मिळालेलं आहे हे यश त्याच्या आईवडिलांचे संस्कार आजोबांचे संस्कार तसेच श्री बैठकीचे संस्कार हे त्याच्यावर झालेले आहेत। आणि अतिशय गौरवास्पद अशी गोष्ट आपल्या कॉलनी कौतुकास्पद आणि गौरवास्पद त्याने यश संपादन केलेलं आहे। आपण संपूर्ण आज सुपारबाग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तसेच सुपारबाग सर्व कॉलनीतील रहिवाशांच्या वतीने आपण आज त्याचा गुणगौरव सत्कार सोहळा ठेवलेला आहे। याला जे यश मिळालेलं आहे हे अर्थातच त्याचे आई वडील आजोबा यांचं जे कर्म आहे अर्थात त्यांच्या घरातच ते कर्म चालू आहे। अर्थात ते म्हणजे बैठक त्या ठिकाणी असते आणि जिथे परमेश्वराचा वास असतो तिथे निश्चित चांगल्या गोष्टी घडत असतात हे निश्चित आहे। तर तेजसलाही त्याचा मोठा फायदा झालेला आहेच आणि हे आपण पाहतो। कारण कुठलीही गोष्ट जर आपण पाहिली तर हे जास्त करून आई वडील यांच्यावर अवलंबून असतं। कारण संस्कार हे घडवणारे आई वडीलच असतात। तेजसबद्दल सांगायचं म्हटलं तर आई वडिलांचं प्रत्येकाचंच कर्तव्य असतं मुलांबद्दल जे काही शिक्षणासाठी म्हणा मेहनत घेणं खर्च करणं किंवा जे काही मुलांना पाठपुरावा करणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की त्याने स्वतःहून जी जिद्द त्याने धरलेली होती आता ही जी त्याची म्हणजे जी आईची जी आहे ही त्याची तिसरी नोकरी आहे समजा असं म्हणतो मी। आधी COPला असताना तो म्हणजे कॅम्पस रुद्राचं सिलेक्शन झालं होतं टाटा मोटर्समध्ये तिथेही नाही सांगितलं त्याने स्वतःहून नाही सांगितलं की सर मला असं असं करायचं आहे असं मी त्याने ते पाठवलं होतं त्यांना ते म्हणे वेलकम म्हणे तुला जे करायचं आहे ते चांगली गोष्ट आहे। नंतर MSME वितरणमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं MSME ज्युनियर इंजिनियर म्हणून पण त्याने नंतर जेव्हा म्हणजे एक जिद्द अशी ठरली होती की जेव्हा पारेषणला त्याचं म्हणजे वितरणला सिलेक्शन झालं होतं तेव्हा म्हणे तुम्ही सांगा मम्मी पप्पा मी तुम्ही जर म्हणाल तर मी ही सर्व्हिस करायला तयार आहे म्हणजे वितरणची ज्युनियर इंजिनियर म्हणून। पण त्याची मम्मी म्हणे पण तुझे पप्पा एवढे 35 वर्ष सर्व्हिससाठी म्हणजे संघर्ष केला वा तरी तू मिळू शकली नाही किंवा त्यांना ते यश आलं नाही त्या गोष्टीमध्ये तर तू पहा तुला काय करायचं आहे ते। मग शेवटी मी त्याला सांगितलं ठीक आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे पटेल ते कर मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे तुझं अचीव करायचं आहे तुला त्यासाठी माझं पूर्ण तुला सहकार्य आहे। तर त्याने शेवटी ते आज करून दाखवलं आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि असेच राहो ही मी तुम्हाला सर्वांना नमन सर्वांचे
सर्व इथं जमल्या सर्वांना माझा नमस्कार. आपल्या कॉलनीचा स्वाभिमान तेजसच्या रूपाने प्रकट झाला. तेजसची दिवसेंदिवस अशीच प्रगती हो शिक्षणामध्ये, त्याला आपण पूर्ण कॉलनीवाल्यावासियांचं सगळ्यांचं पाठबळ सोबत आहे. कॉलनीवासी, आपण तेजसचा जो गुणगौरव करतो आहे तसं त्याने कार्य केलेलं आहे. आईवडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केले, त्या संस्काराचं त्यांनी चीज केलेलं आहे. कारण बऱ्याच मुलांना आईवडील खूप काही करतात पण मुलं त्याला साथ देत नाही, पण तेजसने पूर्णपणे त्याला साथ दिलेली आहे. आणि तेजसची अशीच दिवसेंदिवस प्रगती होत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द सांगतो. संपूर्ण कॉलनीसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही IAS आणि तत्सम अशी खूप मोठ्या पातळीवरची परीक्षा आहे. तिच्यातलं यश ही एक साधी गोष्ट नाही आहे. भारतातल्या सर्व लोकांचं एक ते स्वप्न असतं की या परीक्षेत आपण अपिअर व्हावं, पास होणं हा नंतरचा भाग आहे. पण त्यात एवढ्या चांगल्या गुणवत्तेनं तो पास झाला याच्याबद्दल खरोखरच हे कौतुकास्पद आहे. आपल्या कॉलनीवासियांसाठी ते अभिमानास्पद आहे. त्याच्या करिअरमध्ये त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी वेळेत वेळ काढून माझ्यासाठी तुम्ही जमलात आणि मला सत्कारपात्र समजलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मी म्हणजे ह्या जर्नीमध्ये मी अजिवत केलं, पण मला थँक्यू म्हणण्यासाठी खूप लोक आहेत. पण मी एक कॉमन थँक्यू म्हणणार माझ्या घरच्यांना, आईवडिलांना, सगळ्यांना जे सोबत होते, जे माझे मित्र जे अजून पण सोबत आहेत, अजून पण त्यांच्यासोबत फिरतो मी. सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि तुमचं सगळ्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी असंच राहो ही सदिच्छा. आणि मला खूप छान वाटलं याबद्दल, खूप धन्यवाद. काय जे लहान आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेल की म्हणजे कोणतीच गोष्ट ही कठीण नसते, फक्त आपण तो तेवढा वेळ दिला पाहिजे. कारण जर आपल्याला एखादी गोष्ट खूप चांगली मिळणार असली तर मग त्याच्यासाठी थोडं कष्ट घ्यावंच लागतं. कारण सक्सेसला शॉर्टकट नसतं असं म्हटलं जातं. आणि ती गोष्ट म्हणजे मला तरी खूप खरी वाटते. ठीक आहे, तुम्ही स्मार्ट वर्क करून बाकीच्यांपेक्षा थोडं पुढे जाऊ शकतात, पण शॉर्टकट नाही आहे त्या गोष्टीला. आणि सगळ्यांनीच म्हणजे एकदा उडी मारल्यानंतर आपण पोहणं हातपाय मारायला शिकतोच, तसं एकदा तरी करून बघावं. आणि आयुष्यभरासाठी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण करतो त्या आयुष्यभरासाठी असतात. म्हणजे वन टाईम मेहनत आहे, पण ती लाईफटाईम तुम्हाला सगळं देऊन जाणार आहे. त्यामुळे मेहनत सगळ्यांनीच करावी आणि मी त्याच्यासाठी सगळ्यांना एनकरेज करेल. आणि आईवडिलांसाठी किती वाटायचा हिस्सा? आईवडिलांचा तर वाटीचा हिस्सा आहे. कारण प्रत्येक वेळेस सगळे माझ्यासोबत होतेच. आई वडील, वडिलांचा तर खूप आहे. कारण प्रत्येक वेळेस मी कुठेही गेलो तर माझ्यासोबत असायचे असते. आणि त्याचप्रमाणे सगळ्या नातेवाईकांचा, सगळ्या मित्रांचा सपोर्ट होतात. म्हणजे मला असं कधी गोष्ट करताना, अभ्यास करताना कधी कोणती अडचण आली नाही. आणि परिस्थिती अशा जुळून आल्या की मी प्रत्येक वेळेस निघत गेलो. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आमच्या बैठकीचा खूप वाटा या गोष्टीमध्ये. कारण मला ती आतून प्रेरणा मिळत राहिली प्रत्येक वेळेस. आणि मी जिथे गेलो तिथे मी कधी म्हणजे फेल झालोच नाही. ते इथे असो की बाकी गोष्टीमध्ये असो, तर पुढे पण सगळ्यांचा सपोर्ट असेल अशी आशा करतो. माझ्या मुलाबद्दल मी काय सांगणार, पण एक मी सांगू इच्छिते की प्रत्येक मुलाने ही स्वतःची जेव्हा जाणीव धरतात की मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी केलं पाहिजे, आईवडिलांनी किती त्यांना फोर्स केला, पण त्यांनी स्वतःची जेव्हा ते जाणीव हे करतात, जाणीव धरतात, तेव्हाच ते पुढे जाऊ शकतात. हेच मी फक्त त्याच्याबद्दल सांगू शकते. त्याची एक स्वतःची जिद्द होती आणि स्वतःचं ध्येय होतं की मला हे करायचंच आहे, ते त्याने पूर्ण केलं आणि त्याने तशी जाणीव धरली. हेच फक्त मी सांगू इच्छिते त्याच्याबद्दल. सर्व मान्यवरांचं मी इथे आगमन झालेलं आहे. तर आज शुभ दिवस. तेजसने IAS एक्झाम पास केलेली आहे. याच्यापूर्वीही त्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करून त्याचा जॉब सध्या त्याने स्वीकारलेला आहे. आणि ही त्याची बढती आहे, जिद्द आहे. जॉब मिळाला तरी पुढच्या परीक्षा द्यायचं आणि पुढे पाऊल टाकायचं, मोठं व्हायचं, हे स्वप्न भाऊंचं तो पूर्ण करणार आहे. आणि सुपारी बाग सर्व बंधू भगिनी ना पण खूप कौतुक वाटतं की एकटा मुलगा व्हावचा, चला एक असावं, मूल एक असावं, पण असं असावं आणि फार मोठं व्हावं. मोठं झाल्यानंतर आपले वाड वडील सगळ्यांची काळजी घेणं त्यांचं कर्तव्य असतं ही पण जाणीव त्यांनी स्वतःला असू द्यावी. आणि तेजसमध्ये ते गुण मुळातच आहे,
कारण माझ्या भाऊमध्ये ते गुण आहे. एवढंच सांगेल, असंच तेजसचं भरभराटी हो, खूप मोठा हो, आणि जामनेरवासियांना सुपारी बागमधल्या सर्व आप्त ज्येष्ठ कनिष्ठ सगळ्यांना लक्षात ठेवावं. पुनश्च्या आईबाबांचं, आजीबाबांचं आणि तेजसचं आपल्या सर्वांच्या वतीने आपण एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करेल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.